नमस्कार दीक्षा ॲपचा वापर आपण सर्वजण करत आहोत दीक्षा ॲपमध्ये असणारे व्हिडिओ हे मुलांसाठी उपयुक्त आहेतच त्यांची लिंक विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर कशा पद्धतीने पाठवायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तुमच्या मोबाईलमध्ये दीक्षा ॲप डाउनलोड केलेलं असेल हे ॲप ओपन झाल्यानंतर वरच्या बाजूला माध्यम दिसतील मराठी मीडियम बेंगाली मीडियम इंग्लिश मीडियम गुजराती मीडियम इत्यादी तुमचा विषय तुम्ही ज्या माध्यमात शिकवताय ते माध्यम निवडा त्यानंतर त्याच्याखाली इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग दिसतील तुम्ही ज्या इयत्तेला शिकवताय ती इयत्ता निवडा सुरुवातीला इयत्ता आठवीचा वर्ग निवडू हा वर्ग निवडल्यानंतर डिजिटल टेक्स्टबुक असे शब्द दिसतील त्याच्याखाली को करिक्युलर म्हणजे श्रेणीचे विषय दिसतील अधिक पहा या टॅबवरती क्लिकल्यानंतर श्रेणीचे सर्व विषय दिसतील यानंतर मुख्य विषय दिसतील इंग्लिश जॉग्रॉफी म्हणजे भूगोल हिंदी इतिहास नागरिकशास्त्र मराठी गणित संस्कृत आठवीचा वर्ग आहे त्यामुळे स्कॉलरशिपचे विषय तुम्हाला दिसतील इंग्लिश मराठी गणित त्यानंतर मुख्य विषय सायन्स तुम्ही जो विषय शिकवता तो विषय निवडा उदाहरणार्थ विज्ञान विषय निवडू या पाठ्यपुस्तकामधील जी प्रकरणे आहेत त्या प्रकरणांची यादी तुम्हाला दिसेल या प्रकरणाच्या समोर खालच्या दिशेला असणाऱ्या बाणावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकरणामधील ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचे व्हिडिओ पाहता येतील त्यासाठी प्ले या बटनावरती क्लिक करा प्ले या बटनावरती क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल सामान्य विज्ञान हा व्हिडिओ तुम्हाला विद्यार्थ्यांना पाठवायचा आहे हा व्हिडिओ मध्येच थांबून तुमच्या मोबाईलमधील बॅक या बटनावरती क्लिक करा तुम्हाला एक चौकोन दिसतोय त्याच्यावरती लिहिलेलं आहे तुम्ही हा मजकूर सोडून जाऊ इच्छिता का ठीक आहे या टॅबवरती क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ अशा स्वरूपात दिसेल यानंतर तीन पर्याय आहेत काढून टाका शेअर आणि रेट करा यापैकी शेअर या, या बटनावरती क्लिक करा तुम्हाला तीन ऑप्शन येतील यापैकी लिंक शेअर करा या टॅबवर क्लिक करा त्यावेळी तो गोल निळा होईल त्यानंतर खाली शेअर या बटनावरती क्लिक करा शेअर या बटनावरती क्लिक केल्यानंतर व्हॉट्सअप या चिन्हावरती क्लिक के केल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप ओपन होईल तुम्हाला या व्हिडिओची लिंक पाठवण्यासाठी तो ग्रुप सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ती लिंक तुम्ही पाठवू शकता आता ही जी लिंक आहे ही लिंक खाली दीक्षा ॲप येथून मिळवा ती लिंक आपल्याला विद्यार्थ्यांना पाठवायची नाही त्यासाठी खालची लिंक हे आपल्याला वगळायची आहे त्यासाठी पुन्हा हाच मेसेज कॉपी करा पुन्हा एकदा तो पेस्ट करा आणि वरून दीक्षा ॲप येथून मिळवा हा भाग काय करायचा आहे कट करायचा आहे त्यासाठी हा सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केलेला भाग हा कट करा ह्या लिंक संदर्भात तुम्हाला जर माहिती लिहायची असेल तर तुम्ही माहिती लिहू शकता ही लिंक तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज करून त्या मेसेजमध्ये ही लिंक तुम्ही पेस्ट करू शकता आणि विद्यार्थ्यांना हा मेसेज पाठवू शकता विद्यार्थ्यांच्या ज्या ग्रुपवर ही लिंक पाठवलेली आहे त्या निळ्या लिंकवर विद्यार्थी क्लिक करतील आणि दीक्षा ॲप ओपन होईल आणि तो व्हिडिओ विद्यार्थी पाहू शकतील सामान्य विज्ञान अशा रीतीने आपण पाठवलेल्या लिंकद्वारे विद्यार्थी व्हिडिओ पाहतील आणि घरच्या घरी अभ्यास करतील नववीच्या वर्गासाठी असणारे सुद्धा व्हिडिओ तुम्ही विद्यार्थ्यांना पाठवू शकता विषय निवडा तो व्हिडिओ प्ले करा प्ले केल्यानंतर ता तो व्हिडिओ थांबवा बॅकला जा आणि शेअर या बटनावरती क्लिक करा लिंक शेअर करा या गोलात क्लिक करा आणि खालच्या बाजूला शेअर टॅबवर क्लिक करा आणि ती लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा त्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने तयार करून ठेवलेला मेसेज असेल तो मेसेज कॉपी करा आणि कॉपी केल्यानंतर तो पेस्ट करा आत्ताच शेअर केलेली जी काही लिंक आहे ती लिंक पुन्हा कॉपी करा आणि ती कॉपी करून तयार करून ठेवलेल्या मेसेजमध्ये पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर नको असलेला हा भाग हा कट करा हा मेसेज पाठवणार आहात ती येता निवडा आणि मेसेज पाठवा अशा रीतीने आपण दीक्षा ॲपवरील व्हिडिओ विद्यार्थ्यांना लिंकद्वारे पाठवू शकतो आणि विद्यार्थी हा व्हिडिओ पाहून त्या संकल्पनेची माहिती मिळवू शकतील धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे धन्यवाद